नमस्कार मित्रांनो, चांगबले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, परवापासून जेव्हापासून बॅनर पडलेला म्हणजे हरण्या वर्सेस बकासूर शर्यतीची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला होती आणि ती शर्यत आत्ता जस्ट पार पडलेली आहे. मित्रांनो, आज देसाईचं सावलीचा मैदान जे 50 वर्षाचा पारंपरिक मैदान आहे, तर या मैदानामध्ये संपूर्ण आड्यातल्या प्रेक्षकांचं लक्ष या शर्यतीवर होतं. हरण्या आणि मेहबूब पळत होता, वर्सेस बकासूर होता. मित्रांनो, शर्यत म्हणायचं गेलं तर अतिशय जबरदस्त झाली मित्रांनो, कारण बकासूर म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रच गाजवला या बैलांना आणि बरीचशी नामांकित मैदानं या बकासूरनं पटकवलेली आहेत. आणि हरण्याबाबत बोलायचं तेवढं कमीच आहे, कारण मित्रांनो आत्ता जस्ट पुसेगावचं हिंदकेसरीचं मैदान झालं, तिथे एक क्रमांकाचा मानकरी ठरून हिंदकेसरी ठरलेला हरण्या. आणि या दोघांची शर्यत म्हटली तर ही आनंदाची पर्वणीच होती प्रेक्षकांसाठी. मित्रांनो, शर्यत चालू झाली बकासूर वर्सेस हरण्या, निम्म्यापर्यंत गाडी दोघांच्या सेम होत्या, परंतु निम्म्यापासून जे हरण्यानं स्पीड पकडलं, हरण्या आणि मेहबूबची जोडी होती आणि हरण्या आणि मेहबूबची जोडी ही विजय झालेली आहे मित्रांनो. परंतु हे बैलगाडी क्षेत्र आहे मित्रांनो, हारजीत हे होतच असते. रोज कोणता तरी नंदी जिंकणार आहे, कोणता हरणार आहे. परंतु जे मी कमेंट्स बघितले आता, अतिशय वाईट कमेंट काय काय जण करत आहेत, तर त्यांना माझी हीच विनंती आहे की कुठल्याही नंदीवर म्हणजे वाईट साईट कमेंट करू नका. प्रत्येक नंदीज आपलेच आहेत आणि हे बैलगाडी क्षेत्र आहे म्हटल्यावर एक कोण ना कोणतरी जिंकणार, एक हरणार हे ठरलेलंच आहे मित्रांनो. तर नक्कीच हरण्याचं अभिनंदन, खूप सुंदर असा पळ दाखवला. जस्ट परवाचं मैदान झालेलं म्हणजे गुरसाळेचं मैदान झालं, तर तिथं या हरण्याच्या आणि राजाच्या जोडीने एक नंबरच केलेला, परंतु गाडी फॉल झाल्यामुळे या गाडीला 7 नंबर देण्यात आलेला. तर नक्कीच दोन्ही नंदींचं अभिनंदन, बकासूर आणि हरण्याचं. आणि फॅन फॉलोईंगला हीच विनंती आहे की कृपया एकमेकाच्या नंदीवर नावं ठेवू नका, सर्व नंदीच आपलेच आहेत. आणि सर्वांचा लाडका बकासूर नक्कीच पुढच्या मैदानात कमबॅक करेल. आणि ज्या बैलानं अखंड शर्यत क्षेत्र गाजवलं म्हणजे आपलं सोन्या 50-50, तर त्याचं पण आज कमबॅक झालं मित्रांनो. त्याची जी शर्यत होती ती मोण्या वर्सेस नकऱ्या होती आणि सोन्यासोबत होता तो सर्जा होता मित्रांनो नवी मुंबईचा. तर खूप सुंदर अशी लढत झाली आणि आपल्या सोन्यानं जवळपास 15 वर्ष झालं पळतोय तो, आणि त्यानं परत एकदा सिद्ध केलं त्याचं वर्चस्व काय आहे आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये त्याचा दहशत आणि दरारा किती आहे ते परत एकदा सोन्यानं सिद्ध केलं. आणि ही मैत्रीपूर्ण शर्यत जिंकून सर्व प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर परत हास्य फुलवलं आणि आपला सोन्या परत एकदा मैदानात दिसला, तेव्हा बरेचसे प्रेक्षक उत्साहित आणि आनंदित झाले होते असंच म्हणावं लागेल. आणि खरंच देसाई मैदानामध्ये या शर्यतीमुळे प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं नक्कीच फिटलं. धन्यवाद मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला आणि आपल्या चांगबलं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.